मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मी एक तर गेलेलो होतो बाहेरगावी, 4 तारखेला रात्री माझं फ्लाईट होतं, रात्री उशिरा मी गेलो आणि 10 रात्री आलो. काही माहिती घ्यायची नाही, काही नाही, वेगवेगळ्या चॅनलवर काही पण तुमच्या क्लिप चालू ठेवायच्या. कुणीतरी विचारायचं होतं माझ्या ऑफिसला की अजित पवार कुठं गेलेले. जो माणूस परदेशामध्ये जातो तो माणूस परदेशातनं त्या ठिकाणी लगेचच इथं हे करू शकत नाही. आणि मला त्या संदर्भात काय बोलायचं त्याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेईल. आणि मधल्या काळामध्ये कारण नसताना माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि माझे जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मी असा कधी पळून जाणारा माणूस नाही आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे हे बऱ्याच जणांना माहिती.